मी कॉन्फिडंट आहे, मी ओव्हर कॉन्फिडंट नसते, मी कॉन्फिडंट असते बरं, पण मी ओव्हर कॉन्फिडंट आयुष्यात कधीच नसते. मुख्यमंत्री झालेले आहेत हे तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितलं आहे त्याला त्याला तुमचा इन्फॉर्मर ठेवू नका, कारण का तो चुकीच्या बातम्या तुम्हाला सांगतो. म्हणजे मला तिसरं मूल आहे का नाही नाहीच आहे, त्याच्यामुळे त्याचं नामकरण करायचा विषयच येत नाही. इट्स ॲज वेग इज दॅट. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार होत्या, तर ही संधी तुमची गेली असं तुम्हाला वाटतं? मी संधीसाठी किंवा पदासाठी काम नाही करत, मी लोकांच्या सेवेसाठी राजकारणात आले. अच्छा, आणि दुसरं एक राजकारणातला अनेकदा अनेकांना असं वाटतं की हे प्रश्न विचारला गेला पाहिजे, महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत आली तेव्हा 2.5 वर्षानंतर तुम्ही मुख्यमंत्री होणार होता, हे पण खरं आहे का? तुम्हाला सिव्हिक्स येत असेल ना, त्याच्यासाठी मला आमदार व्हायला लागेल. हो पण ठीक आहे, म्हणजे आमदार तुम्ही झाला असता आधी अनेकदा, आता आमदार नसलेले अनेकदा मुख्यमंत्री झालेले आहेत. हे तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितलं आहे त्याला त्याला तुमचा इन्फॉर्मर ठेवू नका, कारण का तो चुकीच्या बातम्या तुम्हाला सांगतो. चुकीच्या बातम्या नाही, पण तेव्हा खरोखरीच एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती की नाही सुप्रिया सुळे? कुठलं राजकीय वर्तुळ, माझ्यापेक्षा तुमचं राजकीय वर्तुळ मोठं असू शकत नाही ना. हा नाही, शेवटी तुम्ही निर्णय करते आहात किंवा? मी नाही निर्णय करते, पक्ष निर्णय घेतो. तुम्हाला गळ्यातच माझ्या गोष्टी घालायच्या असतील तर तुमचा अधिकार आहे. अधिकाराचा नाही, काही तुम्ही मला वास्तव विचारत असाल तर मला माझं वास्तव माहिती, विश्वास ठेवायचा नाही हा इट्स युअर चॉईस, मी फोर्स नाही करू शकत तुमच्या. फोर्स नाही, पण काही गोष्टी क्लिअर करून घ्या म्हणून. क्लिअर करायचा विषयच नाही मला, जर लंडनला जायचंच नाही तर तिकीट किंवा एअरलाईन चेक करायचा विषयच कुठे आहे? त्यामुळे त्याबद्दल म्हणजे तो तुमच्या दृष्टीने तो मुद्दाच इट्स इरेलेव्हंट. इरेलेव्हंट आहे, ऑब्व्हियसली इट्स इरेलेव्हंट. ओके, म्हणजे मला तिसरं मूल आहे का नाही नाहीच आहे, त्याच्यामुळे त्याचं नामकरण करायचा विषयच येत नाही. इट्स ॲज वेग इज दॅट. ओके, पण अनेक जण तुमच्याकडे म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक जण तुमच्याकडे, त्या लोकांचा मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते की ते माझ्याबद्दल असा विचार करतात. ओके, या सगळ्या 2 लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं एक असं टार्गेट सेट केलं की ते बोलतानाच आप की बार 400 पार असं बोलतात, तर खरोखरीच ह्या दाव्यामध्ये तुम्हाला किती तथ्य वाटतं? त्यांची स्टाईल आहे, त्यांच्यामध्ये किती मी रमू, मी माझं बघू, दुसरे काही घर मी क्यू झाकू नये. अच्छा, पण असं जेव्हा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असते की माझी? मी कोणाला प्रत्युत्तर देण्यासाठी काम करत नाही, पण एक राजकारणामध्ये तुम्हाला द्यावं लागेल. नॉट ॲट ऑल, हे कोणी सांगितलं? पवारसाहेबांचं 60 वर्षाचं राजकारण, त्यांनी कोणाला कधी उत्तर दिलं? त्यांनी कधीच कोणाला उत्तर दिलं नाही. त्यांच्यावर आरोप होत गेले ते गप्प बसून त्यांचं काम करत नाही. अच्छा, पण हा विरोधी पक्षांना एक नाउमेद करण्याची त्यांची स्ट्रॅटेजी असं तर तुम्हाला वाटतं? अरे लोक बोलत राहतात म्हणून आपण नाउमेद व्हायचा हा कुठला नियम? की बुवा नाही, म्हणजे तुमचं विरोधी पक्षाच्या आत्ताच म्हणजे एक आपण त्याला म्हणतोय उमेद थोडीशी कमी करायची किंवा त्यांच्यावर त्यांना थोडा प्रेशर. शाळेतून आपण बाहेर येतो, मित्र म्हणतो माझा पेपर खूप छान गेला, 100 पैकी 100 मला भेटणार, आपल्याला आपला आत्मविश्वास नसतो. दॅट सिम्पल इज दॅट. ओके, दुसरा बोलतो म्हणून आपण थोडी नाउमेद होतो, स्वतःच्या मध्ये काय आत्मविश्वास आहे की नाही माणसाचा? ओके, या निवडणुकीमध्ये 12 मध्ये तुमचा आत्मविश्वास तुमच्या बोलण्यात दिसतोच आहे. मी कॉन्फिडंट आहे, मी ओव्हर कॉन्फिडंट नसते, मी कॉन्फिडंट असते बरं, पण मी ओव्हर कॉन्फिडंट आयुष्यात कधीच नसते. ओके.